बारामतीमध्ये पवार काका पुतण्यामध्ये राजकीय संघर्ष तीव्र होत चाललाय. असं असलं तरी बारामतीचा आखाडा अजित पवार यांच्यासाठी खडतर आणि तितकाच आव्हानात्मक असणार आहे. बारामतीमध्ये काय आहेत अजित पवारांसमोरची आव्हानं बघूयात. साम टीव्हीचा एक स्पेशल रिपोर्ट. अजित पवार यांच्यासाठी बारामती खडतर. काका पुतण्याच्या लढाईत काका वरचढ. महायुतीमधील मित्रपक्ष कशी साथ देणार. अजित पवार कसं जुळवणार गणित. बारामती लोकसभेच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार आमने सामने आले. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार असा थेट सामना होणार आहे. मात्र अजित पवारांसाठी ही लढत खडतर आणि तितकीच आव्हानात्मक असणार आहे. अजित पवार यांच्यासमोर काय आव्हानं असतील त्यावर एक नजर टाकूया. विजय शिवतारे यांनी पुकारलेलं बंड. हर्षवर्धन पाटलांचा सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला विरोध. आमदार राहुल कुल सक्रिय नाहीयेत. पवार कुटुंबीय सुप्रिया सुळे यांच्या समर्थनात मैदानात उतरलंय. सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचाही अजित पवार यांना विरोध आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी फक्त 2 आमदार त्यांचे हक्काचे आहेत. ते स्वतः आणि दत्तात्रय भरणे. इतकी गुर्मी जी आहे अर्थात दुश्मनी राहिली बाजूला ते मी त्यांना माफ केलेलं आहे. जनता नाही माफ करत ना. पुरंदरचे लोक बोलतात बापू आम्ही नोटाला मतदान करू पण अजित पवारांना मतदान करणार नाही. एकदम उपान इंदापूरला तेच बोलतात दौंडला तेच बोलतायत. शिवतारे जे बोलतायत तो त्यांचा राग तो आहे. परंतु हे जे का ज्यांना आज बरं वाटतं आहे किंवा स्क्रिप्ट कोण आहे त्याचा आम्ही शोध घेतो की कोण स्क्रिप्ट आहे. ठीक आहे माननीय मुख्यमंत्री आज आमचे महायुतीचे नेते आहेत ते या संदर्भातली योग्य ती भूमिका घेतील. जाहीरपणानं भाषणामध्ये एका सभेत नाही पण 5-5, 6-6 सभेमध्ये सुद्धा व्यक्तीच्या माझ्याबद्दल आमच्याच मित्रपक्षाचे काही सहकारी हे अर्वाच्या भाषेमध्ये बोलत होते. ह्यांना तालुक्यामध्ये आम्ही फिरून देणार नाही दमदाटीची भाषा वापरत होते. आणि दुर्दैव असं आहे की ते लोकप्रतिनिधी त्या मंचावर असतानासुद्धा ते पण त्याच्याबद्दल काय भाष्य करत नव्हते. आता महायुतीचा धर्म पाळायचा आहे म्हणल्यानंतर सगळ्यांनीच ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांची भूमिका बारामती लोकसभेसाठी महत्त्वाची आहे. शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटेंची वेगवेगळी भेट घेतली. त्यानंतर विजय शिवतारे यांनीही थोपटे यांची भेट घेतली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात थोपटे पिता पुत्रांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. संग्राम थोपटे भोरमधून काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. सलग 3 वेळा भोर विधानसभेतून थोपटे निवडून आले. भोरमध्ये गेल्या 4 दशकांपासून थोपटे पिता पुत्रांची सत्ता आहे. मोदी लाटेतही संग्राम थोपटे यांनी भोर मतदारसंघ राखला. अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या विरोधात दंड थोपटले असले तरी हा प्रवास अजित पवारांसाठी काटेरी आहे. सध्या पक्ष जरी अजित पवारांना मिळाला असला तरी राष्ट्रवादीचा मतदार आणि बारामतीकर कुणा सोबत आहे हे ठरवणारी ही निवडणूक असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.